ग्राहकांच्या संख्येनुसार टेलिकॉम क्षेत्रातल्या दुसऱ्या क्रमांकावर असणारी वोडाफोन आणि तिसऱ्या क्रमांकावर असणारी आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्र येणार आहेत. वोडाफोन पीएलसी या वोडाफोन इंडियाच्या मूळ कंपनीनं याविषयीच्या बातम्यांना आता दुजोरा दिलेला आहे आणि त्यामुळे आज आयडियाचा शेअर दुपारी 1:30 सुमाराला शुक्रवारच्या जवळपास 25% वधारले दिसतात. आज सकाळी हा शेअर 79 रुपयांच्या आसपास उघडला आणि त्यानंतर दुपारी 1:15 सुमारास विलिनीकरणाच्या बातम्यांना वोडाफोनचा दुजोरा मिळताच शेअरनं उंच उसळी घेतली. सध्या हा शेअर साधारण 25% वधारलेला पाहायला मिळतोय. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निनाद झारे सध्या आपल्या बरोबर आहेत. निनाद, आयडिया आणि वोडाफोन एकत्रित येणार आहेत, शेअर बाजारावर याचा परिणाम दिसतोय, हा शेअर जो आहे तो 25% वधारलाय, मात्र सामान्य ग्राहकाला याचा नेमका फायदा कसा होणार आहे? अनुपमा, आपण जर पाहिलं तर आयडिया आणि वोडाफोन जर एकत्र आले तर त्यांचा वोडाफोन आणि आयडियाचा ग्राहकांची जी संख्या असेल, 39 कोटी ग्राहक या एकाच कंपनीच्या अखत्यारीत येतील. म्हणजे आयडिया या नावाने वोडाफोन आणि आयडिया या पुढच्या काळात व्यवहार करतील असं सध्याची चर्चा आहे. त्यामुळे एअरटेल ही जी एक नंबरची कंपनी आहे, आता 27 कोटी ग्राहक एअरटेलचे आहेत आणि जिओच्या एंट्रीमुळे जी टेलिकॉम क्षेत्राला एक मोठी म्हणजे एक रेव्होल्युशन झालं असं म्हटलं जात होतं, ते आता त्याच्या पुढची स्टेज म्हणून या क्षेत्रामध्ये एक कन्सॉलिडेशनचा फेज सुरू झालाय. 2 नंबर आणि 3 नंबरची कंपनी असलेल्या आयडिया आणि वोडाफोनने एकत्र येऊन एअरटेल आणि जिओला टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विषयीच्या चर्चा सुरू होत्या, बातम्या वावड्या सगळीकडे फिरत होत्या बाजारामध्ये, पण त्याबद्दलची माहिती कुठेही अधिकृत माहिती कुठेही येत नव्हती. पण आज वोडाफोनची पेरेंट कंपनी वोडाफोन पीएलसी ही ब्रिटनमधली सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे, त्यांच्याकडून याचं कन्फर्मेशन आलंय की वोडाफोन आणि आदित्य बिर्ला ग्रुप म्हणजे आयडियाचे मालक यांच्यात सध्या मर्जरच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना तर फायदा होईलच, त्याशिवाय जी टेलिकॉम क्षेत्रात जी स्पर्धा जिओच्या मोफत डेटा देण्याच्या, मोफत कॉल सेवा देण्याच्या सुविधेमुळे सुरू झाली होती स्पर्धा, ती आणखीन मोठ्या प्रमाणात होईल. शिवाय दोन्ही कंपन्या ज्या वोडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या ज्या ग्राहक म्हणजे त्यांच्याकडून ग्राहक दूर जात होते, त्या ते ग्राहक आता पुन्हा एकदा कन्सॉलिडेट होण्याला मदत होईल. धन्यवाद निनाद, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर टेलिकॉम क्षेत्रातून ही एक महत्वाची बातमी, आयडिया आणि वोडाफोन या दोन सेवा आता एकत्रित येणार आहेत. मर्जिंगची जी प्रोसेस आहे ती सुरुवात लवकरच होईल. वोडाफोन इंडिया आणि आयडियामध्ये हे मर्जिंग होणार आहे, या दोन कंपन्या एकत्रित होणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.